कोपरगावात भाजपाला मोठे खिंडार. माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील लिखारे व माजी नगरसेवक बाळासाहेब आढाव यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. कोपरगाव शहरातील भाजपाचे व माजी आमदार स्नेहताई कोल्हे व विवेक कोल्हे यांचे कट्टर समर्थक माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील लिखारे व माजी नगरसेविका मंगला आढाव यांचे पती बाळासाहेब आढाव यांचा शनिवारी 6 एप्रिल रोजी माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या जयंतीच्या दिवशी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात आला आहे. स्वप्नील लिखारे व बाळासाहेब आढाव तसेच नगरसेवक उल्हास बापू पवार यांचे चिरंजीव सूरज बापू पवार यांचाही पक्षप्रवेश कोल्हे गटाला धक्का देणार असल्याचं मानलं जात आहे. ह्यात अजूनही आजी माजी नगरसेवक काळे गटात सामील होणार असल्याचे समजते. यामुळे मात्र आमदार आशुतोष काळे यांची शहरातील पकड मजबूत होण्यास मदत होणार आहे. माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील लिखारे व बाळासाहेब आढाव यासोबत माजी नगरसेवक उल्हास बापू पवार यांचे चिरंजीव सूरज पवार यांच्या पाठोपाठ येणाऱ्या काळात अनेक मोठे नेतेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणार असल्याच्या चर्चेला यावेळी उधाण आले आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते स्वप्नील लिखारे व बाळासाहेब आढाव तसेच ओम आढाव ऋषिकेश आढाव नवनाथ बडे आदींनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी स्वप्नील लिखारे म्हणाले की आजचा दिवस गोड आहे, आज कोणावरही टीका करणार नाही, मात्र पुढच्या काळात नक्की बोलेल. तसेच आमदार आशुतोष काळे यांना उद्देशून म्हणाले की दादा तिथेही प्रामाणिक होतो इथेही प्रामाणिक राहील, पण तुम्ही फक्त आम्हाला जीव लावा, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते पद्मकांजी कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा आढाव, धरम बागळेच्या बाळासाहेब रुईकर, रमेश गवळी, विरेन बोरावके, अशोक आव्हाटे, विक्की जोशी आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आजी माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आणि आज कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांची जयंती आहे, त्यानिमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आज या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ आणि राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष कृष्ण आढाव, आमचे मित्र मंदार पहाडे, अशोकराव आवाटे, मनोज कडू, जावेद शेख, शेखर मस्के, नारायण भाऊ लांडगे, प्रभागातील आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व, गेल्या 7 ते 8 वर्षापासून एक राजकारणात करिअर प्रारंभ चालू झाला दादा. हृदय होतो, प्रामाणिक काम केलं, तुम्हालाही माहीत असेल, कधी तुम्हाला आमदार घेऊन भेटलो नाही किंवा काही नाही, काही संघर्ष करायची वेळ होती, संघर्ष पण केला. आज मी काय कोणावर टीका करणार नाही, आजचा दिवस फार गोड आहे, भविष्यात बोललंच भविष्यात, पण मग आज मी आणि माझे सहकारी म्हणजे बाळासाहेब आढाव यांचे चिरंजीव आमचं भैया, आम्ही सर्वजण तुमच्याकडे एकदम मनापासून आलेलो आहे. प्रामाणिकपणे आम्ही तिकडे काम केलं, प्रामाणिकपणे उद्यापासून आत्तापासून तुमच्या बरोबर आम्ही काम करणार. तुमच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही, तुम्ही आम्हाला जीव लावा एवढं सांगतो, बाकी थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. या ठिकाणी उपस्थित झालेले उपनगराध्यक्ष स्वप्नीलजी निखाडे, नगरसेवक बाळासाहेबजी आढाव, त्यांच्या प्रवेशासाठी उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष पद्मकांत भाऊ, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमभाऊ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा गवळी, युवक जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव, गटनेते विरेनजी बोरावके, मंदारजी पहाडे, अजिजबाई शेख, राजेंद्रभाऊ वाकचौरे, बाळासाहेब जिरुईकर, तर सगळ्यांची नाव घेणं त्यापेक्षा उपस्थित सर्व माजी नगरसेवक, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, आपण आज दोघांचाही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, त्यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो.
ते जे काही म्हटले काय झालं कोण बरोबर ठीक येऊ द्या. स्वप्नीलजी बोलले का आम्ही जिथे होतो ते प्रामाणिक काम केलं आणि आता आपल्याकडे आल्यानंतरही प्रामाणिक काम करण्याचा त्यांचा प्रयत्न. आणि खरी गोष्ट आहे, आपण नगरपालिकेमध्ये पाहिलं 2017 आपल्या नगरपालिकेमध्ये अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले विजयरावजी वाडे, आपले तिथं त्या ठिकाणी उमेदवार होते, भारतीय जनता पार्टीचे पण उमेदवार त्या ठिकाणी होते. पण निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा उपनगराध्यक्ष झाला, परंतु जे काम एक विरोधक म्हणून किंवा नगराध्यक्षांना विरोध म्हणून त्यांना आता तो राजकारणाचा भाग आहे, ज्या पद्धतीने पार्टीने त्यांना आदेश दिले त्या आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं काम स्वप्नीलजी निखाडे यांनी केलं. आता ते चूक बरोबर त्याच्यावर आपण काही भाष्य करणं बरोबर नाही, परंतु जे पार्टीने सांगितलं ते प्रामाणिकपणे त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्याच्यामुळं त्यांनी जे केलेलं काम आहे त्याच्यामुळे वाटलं का एक सहकारी आपल्याला निश्चितपणाने आपल्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे. प्रभाग नंबर 10 मनोजी कडू हे त्यावेळेस उमेदवार होते, जावेदभाई शेख उमेदवार होते, शेखरभाई शेखर मटके हे देखील त्या ठिकाणी इच्छुक होते, आपले शेखर नरोडे त्या ठिकाणी उमेदवार होते, परंतु सगळ्यांचे योगेश नरोडे ते पण त्या ठिकाणी उमेदवार होते. एवढ्या सगळ्या लोकांची त्या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला, परंतु या सर्वांमध्ये कुठेही त्या ठिकाणी एक सहकारी आपल्याबरोबर येतोय तर मनामध्ये कुठेही त्याच्यामध्ये काही त्याच्यात शंका नाही किंवा काही कटुता नाही. कारण की पुढे जाऊन आता निवडणूक येणार आहे, त्या हिशोबाने आपल्याला जेवढे एक चांगले सहकारी त्या ठिकाणी येतील त्यांच्याबरोबर काम करण्याची सगळ्यांची मानसिकता आहे. आणि दुसरे नगरसेवक बाळासाहेबजी आढाव ज्यावेळेस ते आता निवडणूक 2017 जिंकले ही त्यांची तिसरी निवडणूक होती. मागची निवडणूक ज्यावेळेस झाली रेग्युलर निवडणूक त्यावेळेसही उमेदवार होते. मध्यंतरीच्या काळामध्ये पुरबदादांचं निधन झालं, त्यावेळेस पोटनिवडणूक झाली आणि दिनारदादा आणि बाळासाहेबजी आढाव यांची निवडणूक झाली. आता ती माझी पहिली पोटनिवडणूक होती. दिनारदादाही नवीन होते, मी नवीन होतो, त्यांनी फार घाम काढला होता. थोड्या मतांनी काय होईना पुरबदादांच्या जे काही कार्य होतं त्याच्यावर लोकांनी आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून दिनारदादांना त्या ठिकाणी निवडून दिलं, परंतु बाळासाहेबजी आढाव यांची ही निवडणूक असेल ही तिसरी निवडणूक त्या ठिकाणी झाली आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या विरुद्ध राजूभाऊ आभळे हे उमेदवार होते, त्यांची पहिली निवडणूक होती, नवीन प्रभाग होता, परंतु त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने आता पुढे काम करण्याच्या हिशोबाने एक सहकारी त्या ठिकाणी येतोय म्हणून मोठे मन दाखवून यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा दोघांचंही स्वागत करतो. जोपर्यंत ते विरोधी पक्षामध्ये होते तोपर्यंत समाजाचं जिथं काम असेल तिथं त्यांनी योग्य भूमिका घेतली आणि त्यांच्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं. पार्टीचं तर काम 100% केलं, एक विरोधक कसा असा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि पुढे जाऊन आता आपल्यामध्ये त्या ठिकाणी काम करणारे निश्चितपणाने आपल्या पार्टीला आपल्या
पक्षाला त्या ठिकाणी बूथ लेवलला असेल, वॉर्ड लेवलला असेल, शहरामध्ये असेल, चांगला आपल्या त्यांच्या माध्यमातून फायदा होणार आहे आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करावं अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करेल. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. त्यांना भावी का कोण येत आहे का अजून वेळ आहे का? तर भावी काळामध्ये त्यांना त्यांच्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी. वेग वर्तमानाचा.